चिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याने दोन हजार वीस एकवीसमध्ये शेतकऱ्यांकडून गाळपासाठी आलेल्या ऊस बिलाची एफ आर पी प्रतिटन अठ्ठावीसशे चाळीस रुपये प्रमाणे होणारी रक्कम एक रकमी विनाकपात संबंधित ऊस पुरवठा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटीलदादा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना एफ आर पी रक्कम एक रकमी व विना कपात देऊन कारखान्याने आपल्या दराची परंपरा कायम ठेवली आहे पाच नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत गाळ गाळपास आलेल्या ऊसाचे प्रतिटन रुपये अठ्ठावीसशे चाळीस रुपये प्रमाणे होणारी रक्कम एक रकमी शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे कारखान्याच्या एकोणपन्नासाव्या गळीत हंगामात सुरुवात झाली आहे या हंगामात महापौराणिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे देशात उत्कृष्ट असलेल्या दत्त कारखान्याने कोणतेही शासकीय अथवा वित्त संस्थेचे तसेच शेतकरी कामगारांची रक्कम अथवा दैनिक थकी थकीत ठेवलेली नाहीत पारदर्शी व्यवस्थापन अचूक नियोजन तांत्रिक कार्यक्षमता आणि सभासदांचा विश्वास या जोरावर कारखान्याने राज्य तसेच देशपातळीवर विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत तसेच ऊस विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक सोयी सवलती दिल्या आहेत कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभाद सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी चालू गळा हंगामातील आपण संपूर्ण ऊस कारखान्याकडेच गाळपास पाठवून हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यास सहकार्य करण्याचेही आवाहन चेअरमन गणपतराव दादा पाटील यांनी केले आहे